गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी टिकोना गडावरती चाललेलो आहो. आज माझ्याबरोबर डेव्हिड आहे आणि मी आहे. मी दोघं चाललेलो आहोत. नेहमीसारखे मित्रमंडळी नाही आहे, विक्रम नाही आहे, लकी नाही आहे, पराग सर नाही आहेत. खूप मिस करणार आहे मी त्यांना. तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे टिकोना गडावरती. तर तुम्ही बघतात पाऊस खूप प्रचंड आहे, म्हणून तुम्हाला मी गड दाखवू पण नाही शकत पूर्ण. पण तरी पण जेवढं जास्त होईल तेवढं कव्हर करायचा प्रयत्न करतो आहे. डेव्हिड, कसं लग रे? फर्स्ट ट्रॅक आहे तो? फर्स्ट ट्रॅक आहे. थोडा मेरे लिए हार्ड था, बट ठीक आहे, आय हॅव डन इट. देखभाळ करतात, पर्यटन ते येतात त्यांना. आजूबाजूचे सात किल्ले दिसतात. समोरच्या साईडला लोंगड दिसत आहे. किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा किल्ला आहे. आणि त्याच्याच उजव्या साईडला जर बघितलं तर आपल्याला राजगड, तोरणा, पुरंदर आणि सिंहगड असे चार किल्ले, म्हणजे सात किल्ल्यांच्या मध्ये असणारा तिकोना आहे. आज तिकोनाचा उपयोग असा होता की जे आपण 12 माऊळ जे राज्यातले म्हणतो त्यापैकी हे समोरचं पवन माऊळ आहे. त्या पवन माऊळचे देखरेखीसाठी वापरण्यात आलेला किल्ला आहे. म्हणजे शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जातो, कुठल्या किल्ल्यावरती जाणार आहे, तर त्याच्यावरती ती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती ओचक ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला किल्ला आहे. हा महाराजांनी 1657 आपल्या स्वराज्य सामील करून घेतला. 1660 त्यांना आपण सरसेनापती म्हणतो असे प्रत्येक शिवाजी नेताजी पालकर यांना नियुक्त केलं होतं इथं किल्लेदार म्हणून. तर शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य सामील केलं तर शिवाजी महाराज आल्याची नोंद या किल्ल्यावरती मिळत नाही आहे. पण 1682 संभाजी महाराज होते ही नोंद मिळते आपल्याला. आता संभाजी महाराजांनी औरंगजेबचा मुलगा अकबर याला हा आश्रयासाठी दिलेला किल्ला. मग अकबर हा फक्त या किल्ल्यावरती 1.5 महिना राहून त्याने जो निघून गेला तर तो शेवट आपल्याकडेच किल्ला राहिला. आणि 1818 मराठ्यांची आणि इंग्रजांची ज्यावेळेस लढाई झाली त्यावेळेस इंग्रजांनी नुकसान आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचं केलं. आणि राहिलेल्या 30% 20% आपण केले. गडावरती आल्यानंतर आपण मौज मजा करतो, फोटो वगैरे काढतो, पाण्याच्या बाटल्या वगैरे गडावरती घेऊन येतो. एक पाण्याची बाटली ही भरलेली 1 किलोचं वजन असतं तर ते घाम फुटासपर्यंत आपण गडावरती आणतो, फोटो वगैरे काढतो, जेवण वगैरे करतो आणि रिकामी झालेली 30 पाण्याची बाटली आपण क्रॅश करून तरी टाकून देतो. तर गडावरती येताना आपण जर 1 किलो वजन जर आणू शकतो तर रिकामी झालेलं 25 ग्रॅम वजन पाण्याची बाटली हे खाली काय घेऊन जाऊ शकत नाही हे लोकांपर्यंत कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण फोटो काढताना गडांवरती कुठल्या तरी वस्तूंवरती कुठेतरी उभे राहून फोटो काढतो आपण हे बघत नाही की आपल्या पायाने कुठला दगड पडणार आहे, कुठली वस्तू नादुरुस्त होणार आहे हे बघत नाही.
फक्त आपलं लक्ष असतं की आपला फोटो चांगला आला पाहिजे. मग हे आपण एक विचार करूया की गडावरती गेल्यानंतर आपला फोटो जर चांगला येणार असेल तर त्या वस्तू जर व्यवस्थित टिकल्या तर ते आपल्याला काही वर्ष अजून बघायला मिळणार आहे. त्या वस्तूंचं थोडंफार जतन हे पर्यटन लोकांकडनंच झालं पाहिजे. आज आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या पूर्ण दुरावस्था झालेल्या आहेत. याला आपण थोडेफार जबाबदार आहोत. पहिले तर आहेतच आहेत, पण आत्ता आपण इथून पुढे टिकवण्याचा प्रयत्न करूया. तेवढी सगळ्यांना विनंती आहे, कुठल्या गडावरती गेलात तर आपल्याकडनं कुठलाही गैरप्रकार होणार नाही आहे, कचरा होणार नाही आहे. कुठल्याही गडावरती गेल्यानंतर जे शिवाजी महाराज आपण जे म्हणतो त्या शब्दाचं वागणूक गडावरती सगळ्यांनी झाली पाहिजे आणि वागलं पाहिजे, ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद सचित साहेब, तुम्ही खूप माहिती चांगली दिला. तुम्ही असंच चांगलं काम करत राहा आणि आमच्यासारख्या ट्रेकर्सला प्रोत्साहन देत राहा. काम तर हे सर सतत चालू असतं. फक्त माझी एक अपेक्षा आहे, जसं मी आज गडांवरती मावळे ड्रेसमध्ये राहिलेलो आहे तर मी मावळे ड्रेस घातला हे आपल्या सगळ्यांसाठी. आजही आपल्या मराठी लोकांना विचारतात की तुम्ही राजस्थानवरनं येऊन जिथे करा आहे, ज्या लोकांनी आपल्या ते रक्त सांडवलं तर तीच लोकं कशी होती ही लोकांना माहीत नाही आहे. मी तर सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे, पण माझी एक इच्छा आहे की तुम्ही जे गडांवरती येता तुमच्याकडनं पण अशी अपेक्षा आहे की कुठलाही गैरप्रकार मी बोलावं हे तुम्हाला व्हावं नाही आणि तुम्ही कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची ती फक्त. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आमचं टिकोनाचा गड बघून पूर्णपणे झालेला आहे आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललेलो आहोत. तर एक गडावरती एक अनुभव, एक सुंदर दृश्य, एक परिसर, त्याच्यानंतर सचिन मेवरीकरनी जी दिलेली माहिती ती एक चांगली माहिती होती. त्यांनी चांगल्या प्रकारे समजवलं की गडावरती येऊन माणसांनी कसं गडाचं सांभाळ करायला पाहिजे, तिथे कसं स्वच्छ ठेवायला पाहिजे. तर ती एक माहिती आपल्याला भेटली आणि होप आपण ती फॉलो करू ही व्हिडिओ बघूनच. आणि आता भेटू आपण पुन्हा नेक्स्ट गडावर.